अहो ऐकलत का, मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल, टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण चटपटीत आंबट गोड तिखट अशी लिंबाची चटणी कशी बनवायची ते बघतोय। तर इथे मी 10 लिंब घेतले आहेत। लिंब छान अशी पातळ सालीची आणि रसदार घ्यायची, मस्तपैकी अशी। लिंबू सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचं, एकूण एक लिंबू स्वच्छ असं धुवून घ्यायचं। लिंबू स्वच्छ धुवून झाले की एका कोरड्या नॅपकिनवर काढून घ्यायचे स्वच्छ, आणि व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे, त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। लिंबू व्यवस्थित असं स्वच्छ कोरडं करून झालं की काय करायचं, एक एक लिंबू घ्यायचं यातून आणि लिंबूची फोड करून घ्यायची। कट करून घ्यायचं, बेसिकली अशा 8 फोडी करून घ्यायच्या। आणि हे जे बिया असतात लिंबातल्या, या बाजूला काढून घ्यायच्या। एकही बी राहिले नाही पाहिजे, नाहीतर मग ही जी चटणी असते त्याच्यामध्ये कडवटपणा उतरतो, त्यामुळे बीचा पार्ट पूर्ण काढून बाजूला करून घ्यायचं। एक पण बी नको आपल्याला इथे। आणि लिंबू कट करताना कायम आडवं धरून कट करायचं, हे देठाकडची बाजू असते तिथून नाही, असं आडवं पकडून मधोमध 2 भाग करून घ्यायचं आणि मग याच्यात 4 फोडी करून घ्यायचं। मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी अमेझॉनवरून मसाले ऑर्डर करा। मसाले कसे ऑर्डर करायचे आणि कुठून ऑर्डर करायच्या दोन्हीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत। मसाले ऑर्डर केल्यावर ऑर्डर नंबर कमेंटमध्ये कळवा किंवा मग madhurajrecipe@gmail.com वर पाठवा। 3 लकी विनर्स निवडण्यात येतील आणि त्यांना मधुराज रेसिपीचं पुस्तक, एक सिक्रेट भेटवस्तू आणि सिक्रेट मसाला पाठवण्यात येईल। चला तर मग इथे लिंबू फोडी करून त्यातलं बिया पूर्ण काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले, काढून घेतले। आता ऑफकोर्स याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। तर ही लिंबाची पेस्ट करून झाली की अर्थातच जेवढी पेस्ट आहे, आता ही साधारण 1 कप पेस्ट आहे, तर 1 कपला थोडीशी जास्त, एकतर तुम्ही साखर घालू शकता पण मी शक्यतो साखर नाही घालत। इथे गूळ घालते, गूळ चिरून घेतलाय, किसून घ्यायच्या ऐवजी। त्याचबरोबर 1 चमचाभर लाल तिखट आणि मीठ चवीपुरतं, आणि पुन्हा हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। चटणी इथे व्यवस्थित बनवून तयार आहे। रंग बघू शकाल, खूप छान रंग आलाय, कन्सिस्टन्सीही सुंदर आली आहे। आता बऱ्याचदा ही लोक गॅसवर शिजवून वगैरे घेतात, पण त्याची गरज नाही आहे कारण मग ती टिकत नाही हवी तशी। आता काय करायचं, ही चटणी एखाद्या छान स्वच्छ अशा जारमध्ये काढून घ्यायची। हवाबंद बरणीमध्ये काढून झाली की झाकण लावायचं, हवं तर वर एक सुती फडकं लावायचं, म्हणजे मग त्याला बुरशी नाही लागत। आणि ही अशीच सेट करण्यासाठी रूम टेम्परेचरवर 1-7 दिवस ठेवून द्यायची। 6-7 दिवस काहीच करायचं नाही, छान मुरू द्यायची। 6-7 दिवस व्यवस्थित ही चटणी मुरली की मग खाण्यासाठी तयार। 6-7 दिवस झाले की तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, बरेच दिवस टिकते, 2-3 महिने आरामशीर जाते ही चटणी। आणि या चटणीची जे परफेक्ट आपलं लिंबाचं आंबट गोड लोणचं असतं, आंबट गोड तिखट, परफेक्ट तशी चव होते। त्याचबरोबर उपवासासाठी पण चालते ही चटणी, कारण यामध्ये तसे बाकी जिन्नस काहीच नाही आहेत, त्यामुळे तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता। तर नक्की ही लिंबाची चटणी करून बघा, फोटो काढायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका। आणखी एक गोष्ट, तर लिंबाची सालं पातळ हवी, पातळ सालीचंच लिंबू घ्या। जर तुम्ही जाड सालीचं टरफलचं लिंबू घेतलं तर त्याचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरतो, आणि गूळ किंवा साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त घालावं लागतं, नाहीतर
ते कमी झालं तरी ही चटणी कडवट लागते, त्यामुळे या दोन गोष्टींची नक्की खबरदारी घ्या. त्याचबरोबर लिंबाची बी असते तीही चटणीमध्ये गेली पाहिजे नाही. तर चटणी मस्त करून बघा, छान चटपटीत होते, चटपटीत चव लागते, तोंड लावणीसाठी मस्त आहे. पराठ्याचा रोल करायचा असेल, रॅप करायचा असेल तर स्प्रेड म्हणून पण खूप छान लागते ही चटणी. फोटो काढा, फोटो काढून मला पाठवायला विसरू नका. आणखी अशा बऱ्याच उन्हाळी रेसिपीज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, नक्की चेक करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.